कोल्हापूर जिल्ह्यातल्या उदंगा इथे असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या देसाई विद्या मंदिर मराठी शाळेची इमारत कोसळली आहे। ही इमारत रात्रीच्या वेळी कोसळल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। अतिशय जीर्ण झालेल्या या इमारतीमध्ये विद्यार्थी शिकत होते। या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली असून मध्यंतरी या शाळेची डागडुजी देखील करण्यात आली होती। तरी देखील ही इमारत कधी कोसळली याची शाश्वती नव्हती। असं असताना देखील इथे शाळा भरवण्यात येत होती। दरम्यान प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पडझड झालेल्या या शाळेची पाहणी केली असून इथे शाळा न भरवण्याचे आदेश दिले आहेत। आज ही पूर्वतयारीसाठी आम्ही आलेलो होतो। या ठिकाणचं झालेलं नुकसान हे फार मोठं नुकसान आहे। सुदैवाने रात्रीच्या वेळेला ही घटना घडली असल्यामुळे आणि शाळा अजून सुरू होण्यासाठी 1-2 दिवस अवधी असल्यामुळं पाऊस पाणी नसताना ही इमारत कोसळली किंवा भिंत कोसळली त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच खूप मोठं आश्चर्य वाटलं। आणि सुदैवानं प्राणहानी जीवितहानी वगैरे काय झालेलं नाही, तरी परंतु वर्गखोलीमध्ये जे काही साहित्य होतं त्या साहित्याचं फार मोठ्या प्रमाणात, विशेषतः शालेय पोषण आहाराचं जे साहित्य आहे जे कोठीमध्ये आम्ही ठेवलेलं होतं त्याच्यावरती संपूर्ण सगळं ढिगाऱ्याखाली आता ते चेपलं गेलेलं आहे, पूर्ण नष्ट झालेलं आहे। त्याच्यानंतर टेबल खुर्च्या लाकडी कपाटं त्याच्यानंतर धान्याच्या कोठ्या वगैरे हे सगळं पूर्णपणे नष्ट झालेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।